माणसं खेडो पाडी शहरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोवती माणसं गोळा होत होती। आपल्या माणसाचं महत्व आपल्याला जेवढं कळत नाही शत्रूला कळतं। ताबोळकरांच्या विचाराच्या शत्रूंनी सनातनी प्रवृत्तीने काय मंडळी काय सांगतायत आम्हाला नाव सांगा। अरे ही सनातनी प्रवृत्ती हे नावच आहे। अरे महात्मा गांधींचा खून कोणी केला तर रे? त्याच प्रवृत्तीने नरेंद्र दाभोळकरांचा खून केलेला आहे। महात्मा गांधींच्या खुनामध्ये बॅरिस्टर सावरकर हे आरोपी होते। किती लोकांना ठाऊक आहे? महात्मा गांधींच्या मुळे पाकिस्तान निर्माण झाला म्हणून महात्मा गांधींचा खून झाला असं सांगताय। या महात्मा गांधींचा खून करण्याचा प्रयत्न 7 वेळा झाला। त्यांच्या खुनाचा पहिला प्रयत्न 1934 साली झाला आणि तो पुण्यातच झाला। त्यांच्या मोटारीवर बॉम्ब टाकण्यामध्ये आला। 34 सालच्या या पुण्याच्या प्रयत्नामध्ये नारायण आपटे नावाचा मनुष्य होता आणि त्या नारायण आपटे हाच 1948 साली जेव्हा खून झाला त्यावेळेलाही तो त्याच्यामध्ये आरोपी होता। आणि 34 सालापासून त्या राष्ट्रपित्याच्या खुनाच्या पाठीमागे तुम्ही लागला होता। पाकिस्तानचं नाव नव्हतं घरी। किती खोटं बोलता? सारखं खोटं बोलायचं। ते खोटं बोलतात याच्याबद्दल मला काही राग नाही हो। आपण खरं समजावून घेतले याच्याबद्दल मला राग नाही। Gandhi had one mission before him, the eradication of untouchability. If we believe that we are all children of one and the same God, asked he, how can there be untouchability amongst us? Muslim premi hone ka aarop Gandhi ji par baad mein laga. Brahmanvadi unhe pehle se hi apna dushman mante the. Khud sandaas saaf karke Gandhi ji aur unke bahujatiya saathiyon ne वर्ण व्यवस्था को हिला दिया था। 1932 में गांधी और अंबेडकर के पुना समझौते ने पहली बार दलितों को आरक्षण दिलाया। नतीजा कट्टर सवर्णों की आंखों में खून दौड़ने लगा। बाबा हो दाभोळकर जेव्हा होते तेव्हा तुम्ही जितका वेळ देत होता आणि जितका काम करत होता त्याच्यापेक्षा आता तुम्ही जास्त काम केलं पाहिजे। Veteran communist leader Govind Pansare and his wife were shot at by 2 unidentified assailants near their home in Kolhapur city. दोन माणसं बुलेट गाडीवरून आले होते आणि ते पत्ता विचारत होते तर आम्ही म्हणालो की माहीत नाही आम्हाला। निघाल्यानंतर ती लोकं कुठं गेली काय आम्हाला माहीत नाही आणि आल्यानंतर एकदम खूप जोरात असा आवाज आला। मग मी पडले की काय ते काय मला आठवत नाही। आम्ही लग्न झाल्यावरच भेटलो। आमचं काय असं म्हणजे अरेंज मॅरेज होतं। गरिबांच्यासाठी काम करतात एवढं मला माहीत होतं। हुंडा वगैरे तसं काही घेतला नाही। ते कम्युनिस्ट आहेत हे तुमच्या वडिलांना कळलं असतं तर तरी सुद्धा त्यांनी लग्न करून दिलं असतं? हां दिलं असतं। त्यांना काही असं वाटलं नसतं का कम्युनिस्ट काय वाईटच असतात असं काय नाही। एक होत करू चांगला वकील आहे असंच त्यांना वाटलं असतं।
आणि पहिला मोर्चा म्हणजे दिल्लीचा एक मोर्चा निघाला होता, तर त्यावेळी मला त्यांनी बरोबर निघून गेले. म्हणजे 1966 आमचं लग्न झालं, त्याच्यानंतर मग मी त्यांच्याबरोबर गेले. कारण मग दिल्ली वगैरे असं काही माहीत नाही ना आम्हाला पण, काही खेड्यातून मग आलेली लग्न होऊन, त्यामुळं मिस्टरांच्याबरोबर नवऱ्याबरोबर जायला मिळते इतका असा आनंद होता. तसा मी त्या मोर्चाने भारावून गेली होती. कारण बऱ्याचदा आम्ही जेव्हा झोपायचो त्यानंतर बाबा कधीतरी घरी आलेले असायचे, आणि आम्ही जागेहून जेव्हा बाहेर यायचो तेव्हा बऱ्याचदा आमच्या घरामध्ये खूप माणसं आलेली असायची. ही शेतकरी कुटुंबातली माणसं असायची आणि त्यांनी छोटी छोटी काहीतरी बोचकी घेऊन आलेली असायची. कोणी तांदूळ आणलेलं असायचं, कोणी काहीतरी आणलेलं असायचं. कधीकधी ते वकिलीच्या संदर्भात बाबांपर्यंत पोचलेले असायचे. आणि बाबांची फी काय असायची, तर त्याच्या शेतातला जो वानवळा, खरं तर आपण ज्याला म्हणतो की नव्यानं काही आलं की देतं, असं कोणीतरी घेऊन यायचं, पण तीच फी म्हणजे बाबांची फी असायची. आणि ते बघूनच आमच्यावरती नकळत या सर्व गोष्टींचे संस्कार होत होते. आणि आमची शिबिरं व्हायची. बाबांनी जवळजवळ 25 वर्षापूर्वीपासून 10 दिवसाचं राज्यस्तरीय शिबिर सुरू केलं होतं विद्यार्थिनींसाठी आणि युवकांसाठी. खरं म्हणजे त्या जो ठसका आहे ना, तो ठसका जर कमी झाला की नाही, मग त्याच्या ती गंमत गेली, त्या चालीतली गंमत गेली. देवान नाही बाई माणसानं केलं, देवान नाही बाई माणसानं केलं. माणसं त्या माणसावर जोर पाहिजे. माणूस आधी होता देव मागाहून आला, माणूस आधी होता देव मागाहून आला. माणूस आधी होता जाती मागाहून आल्या, माणूस आधी होता जाती मागाहून आल्या. तर एक एक कडो प्रत्येकाने तयार करायचं. कॉम्रेड पानसरेंना मी अगदी लहानपणापासून ओळखते. आणि अविनाश आणि मी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनमध्ये काम करत असू, आणि एक महत्त्वाचा टप्पा आम्ही चळवळीमधून एकत्र घालवला. वयाच्या 35व्या वर्षी तो गेला. किती जरी दुःख झालं तरी त्यांना वाटत असं की आपण आपल्या मुलाचं दुःख आहेच, पण ते सुद्धा बाजूला ठेवून गरिबांसाठी काम करायला तर पाहिजेच आपल्याला. स्वातंत्र्य चळवळीमधल्या पुढाऱ्यांनी जी काही तत्व सांगितली होती, तीच तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लागू करण्यामध्ये आली. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जे कधीच नव्हते त्यांना हे सगळंच उद्ध्वस्त करायचंय. त्यांचं तत्वज्ञानच आहे विषमता. गुरु गोळवलकरांचं पंचा थॉट काय आहे जरा बघा की ते सांगतायत. हाताची 5 बोटं जशी सारखी नसतात, तसं समाजातली सगळी माणसं सारखी नसतात. समर्थन आहे, विषमतेचं समर्थन आहे. कुणीतरी उच्चवर्णीय असायलाच पाहिजे, कुणीतरी नीचवर्णीय असायलाच पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे असं तत्वज्ञानच जे शिकवतात त्यांचं राज्य आलेलं आहे. गुरु गोळवलकरांचं नाव आज ते जरा कमी घेतात. हुशार सध्या ते सर्वात जास्ती नाव कुणाचं घेत आहेत? महात्मा गांधीच. पण हा सुद्धा एक डाव आहे, डाव आहे. आपल्या पनवेलमध्ये महाराष्ट्रामध्ये नथुराम गोडसेचा खुनाचा दिवस हा शौर्य दिन म्हणून पाहण्यामध्ये आला. काय शौर्य! शस्त्रहीन असलेल्या एका म्हाताऱ्या माणसाला ठार मारलं. काय शौर्य! पांडुरंग
घरोघरी धुणीबांडी करणाऱ्या मोलकरणी असो, रस्त्यावर बसणारे फेरीवाले असो, शेतकरी, हमाल, सर्वच शोषितांसाठी कॉम्रेड गोविंद पानसरे हे कायमच झगडत आलेले आहेत. लढा, पुढे चला असा संदेश त्यांनी आयुष्यभर या सर्व कष्टकऱ्यांना दिलेला आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला आज हुंका अनावर होतोय, कारण त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून पोट तिडकीनं व्यवस्थेशी भांडणारा आज त्यांचा नेता त्यांच्यातून कायमचा गेलेला आहे. परंतु त्यांचे विचार हे तितक्याच ताकदीनं पुढे नेण्याची एक मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरच आहे. मी एका छोट्याशा खेडेगावामध्ये शेतमजूर कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा. मराठी सातवीपर्यंत शिक्षण मी त्याच गावामध्ये घेतलं. पण त्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये भागीदारी केलेले काही स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावामध्ये कार्यरत होते. त्यांनी राष्ट्रसेवा दलाची शाखा काढली होती. मी राष्ट्रसेवा दलाने जाऊ लागलो. तसं काही वर्ष मी समाजवादी पक्षामध्ये होतो. आणि मग समाजवादी पक्षामध्ये असा एक विभाग होता, अरुणा असफल्ली त्याचं पुढारीपण करत होत्या. त्यांच्याबरोबर मी डाव्या समाजवादी गटामध्ये गेलो आणि पुढे हा डावा समाजवादी गट हा कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन झाला. मी कोल्हापूरच्या रस्त्यावर वर्तमानपत्रं विकलेली आहेत. कोल्हापूरच्या नगरपालिकेमध्ये शिपाई म्हणून काम केलेलं आहे. याच वेळेला माझं शिक्षण चालू होतं. क्रमामध्ये मी वकील झालो. माझ्या वकील होण्यात, माझ्या शिक्षण होण्यामध्ये शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग ह्या बोर्डिंगचा फार मोठा वाटा आहे. मी विद्यार्थी असताना भगतसिंगाचं चरित्र वाचलं. त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली होती की आपण जर अगोदर जन्माला आलो असतो तर आपण भगतसिंगासारखं काहीतरी केलं असतं. केलं असतं की नाही माहीत नाही. मग जेव्हा मग 55 साली गोवा मुक्तीचं आंदोलन सुरू झालं, ते स्वातंत्र्य आंदोलनच होतं. Inflamed by Portugal's refusal to evacuate its 400-year-old colony of Goa, 5,000 unarmed Indians march on the enclave in a peaceful invasion attempt. Met by gunfire from border guards, they momentarily break ranks and retreat. Resorting to the tactics of passive resistance taught by the late Mahatma Gandhi, they again creep forward. When the attempt is over, 22 are dead, 120 wounded. आमच्या शेजारी 6 माणसं मरण पावली. माझ्या तुकडीतले शेख सनाउल्ला म्हणून कोल्हापूरचे कार्यकर्ते होते, त्यांनाही गोळी लागली. म्हणजे एक फुटाचं अंतर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आमची त्यांच्या हद्दीमध्ये पडलेली प्रेतं आणायला सुद्धा त्यांनी विरोध केला.